हरी जय जय राम कृष्णा झाले हो साजनी रूप पाहतालो सुख झालो साजनी सुख झाले हो साजनी सुख झालो साजनी तो हा विठ्ठल तो हाँ
म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी माधव परवा तो हा विठ्ठल माधव कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ जोवदे अच्युत सर्व काळ जोवदे अच्युत सर्व काळ याच्या चिंतने करतील दोषी याच्या चिंतने करतील दोषी याच्या चिंतने करतील दोषी याच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या देवैच्छी रज चरणाची माते देवैच्छी रज चरणाची माते देवैच्छी रज चरणाची माते देवैच्छी रज चरणाची माते धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने
तळतील मयाच्या चिंतने करतील दोषी चळतील राशी पात काढता काय त्या वेगळे उरले आधी काय त्या उरले वेगळे आधी काय त्या वेगळे उरले आधी काय त्या उरले वेगळे आधी वैकुंठ नायक जया कंठी वैकुंठ नायक जया कंठी वैकुंठ नायक जया कंठी कयाच्या चिंतने परतील दोषी कयाच्या चिंतने परतील दोषी जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या तू कामने देव भक्ताचा संगम कामने देव भक्ताचा संगम कामने देव भक्ताचा संगम हे देव घनाम त्रिवेणीचा हे देव घनाम त्रिवेणीचा हे देव घनाम त्रिवेणीचा पार कुमाई पार कुमाई जेवढं पार कुमाई पार जेवढं पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार पार कुमाई पार पार कुमाई पार या ठिकाणी चाल म्हणण्यासाठी मुळशी भूषण हरिभक्त भराय गणेश महाराज पारखे आणि हरिभक्त भराय मनोज महाराज पारखे चला पवित्र तो देह आ
दयाच्या चिंतने तरपील दोषी दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने तरतील दोषी जळतीला
सर्वांनी टाळी वाजून भजन म्हणा. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, नभी फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवी सवे वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती, श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, अघा श्रीपादनाथा अघा रामदासा अघा नारायणा अगा रोहिदासा, कृपा पात्र केले मस्तकी ठेवोनी हाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुन मुनिंद्रे, समागष्ट तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्म लिंगं भजे पांडुरंग करु प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन,
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजम वानर यूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मस्तक हे पाया वैया वारकरी संताचा वारकरी संताचाया वारकरी संताचा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छिरज चरणाची माती धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय त्या वेगळे उरले अनेक काय त्या वेगळे उरले अनेक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका मने देव
तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या विठला 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 समचरण पांडुरंग परमात्मा विश्व वंदनीय माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संतांमध्ये शिरोमणी असण्याचा मान ज्या संत महात्म्यांना प्राप्त झालेला आहे महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये महिपती महाराज ताराबादकर यांनी ज्या 57 संतांची चरित्र वर्णन केलेली आहेत या सर्व संतांमध्ये शिरोमणी म्हणजे मुकुटमणी शोभून दिसण्याचा मान ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला कर्मे इशू बजावा हा 5,500 वर्षापूर्वी गीतेमध्ये जो सिद्धांत सांगितलेला आहे त्या सिद्धांताला आपल्या जीवनामध्ये आचरणात आणून ज्यांनी प्रपंचही केला आणि परमार्थही केला मी नेहमी सांगत असतो महाराष्ट्रातली सर्व संत मांदियाळी विठुरायाला भेटण्याकरिता पंढरीला जाते पण जो पंढरीचा पांडुरंग आपल्या लाडक्या भक्ताला भेटण्याकरिता दरवर्षी जातीनं अरण गावाला येतो असे अरण गाव निवासी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज मोठं आपल्या सर्वांचं भाग्य आहे की याच संत परंपरेमध्ये कार्तिक वद्य त्रयोदशी म्हणजे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार 12व्या शतकामध्ये महाराष्ट्रापासून तर पंजाब पर्यंत करण्याचं काम ज्यांनी केलं ते शिंपी कुळामध्ये अवतार कार्याला आलेले आणि ज्यांच्या घरामध्ये 14 माणसं रात्रंदिवस भजन करत होते नामदेवाचे घरी 14 जन स्मरती हरी खायला स्वतःही भजन केलं आणि पहिल्यांदा घरच्या लोकांना भजन करायला लावलं असे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आज पुण्यस्मरण सोहळा आहे पुण्यतिथीचा दिवस आहे बहिणाबाई शूरकर यांनी एका अभंगामध्ये वर्णन केलं नामात याचा किंकर नामात याचा किंकर नामात याचा वारकरी संप्रदायाची ही इमारत एवढी मजबूत कशामुळे आहे तर बहिणाबाई चौधरी एका अभंगामध्ये वर्णन करतात संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया नामात याचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश बहिणी फडकती ध्वजा निरूपण केले होजा या संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या इमारतीमध्ये ही इमारत भक्कम करण्याचं काम ज्यांनी केलं आणि या इमारतीचा विस्तार करण्याचं काम ज्यांनी केलं ते संत शिरोमणी नामदेव महाराज यांची आज पुण्यतिथी आहे
नामदेवरायाच्या बाबतीचा जर विचार केला तर अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंगाचे सगळ्यात लाडके भक्त जर कोणते असतील तर ते नामदेव महाराज आहे. दोन उदाहरणं सांगतो आणि माझ्या मूळ विषयाकडे. 6 ते 7 वर्षाचं वय आहे. वडील दामू शेट्टी आणि आई गुणाई माता या दोघांचा जो जन्म आहे नामदेव महाराजांचा इतिहास जर आपण पाहिला तर दोन ठिकाणी त्यांचा जन्म झाला असा उल्लेख आहे. आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाही. पण परभणी जिल्ह्यामध्ये सध्याच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी बामणी नावाचं गाव आहे आणि ते नामदेवरायाचं जन्म ठिकाण म्हणून संबोधल्या जात. पण दामू शेट्टी हे त्या गावचे आणि काही दिवसानंतर ते पंढरपूरला आले आणि शिंप्याचं काम म्हणजे कपडे शिवण्याचं काम त्यांच्याकडे आहे. हे शिवत असताना शिवता शिवता व्यवसायाच्या निमित्ताने पंढरपुरामध्ये स्थायिक झाले आणि काहींचं म्हणणं आहे की नामदेवरायाचा जन्म पंढरपुरात झाला. महिपती महाराज तारा भातकर यांच्या योगानं आणखी एक उल्लेख आहे की गोनाईला आणि दामू शेट्टीला पहिली कन्या झाली पण वंशाला दिवा प्राप्त व्हावा म्हणून पांडुरंगाकडे त्यांनी याचना केली. तेव्हा पांडुरंगाने दामू शेट्टीच्या म्हणजे दामू शेट्टींना स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला की तुम्ही चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जा. तिथे एक भला मोठा शिंपला वाहत वाहतील आणि त्या शिंपल्यामध्ये तुम्ही त्याला घ्यायचं आणि बाजूला काढायचं त्याच्यामध्ये जे उघडून पहा त्याच्यामध्ये तुम्हाला एक बाळ मिळेल तोच तुमचा नामदेव महाराज असेल. आता ह्या दंतकथा आहेत याच्यावर किती विश्वास ठेवायचा असू द्या पण जवळजवळ सर्व संतांमध्ये 80 वर्षाचं आयुष्य ज्या नामदेवरायाला लाभलं त्या नामदेवरायांचा जन्म झाल्याबरोबर दामू शेट्टींना एक अर्जंट काहीतरी काम निघालं आणि त्यांना बाहेरच्या गावाला जायचं होतं पण घराण्याची परंपरा होती जरी खायला अन्न नाही तरी पण जे असेल ते सकाळी सकाळी बनवायचं आणि पहिला नैवेद्य पांडुरंगाच्या मूर्ती समोर ठेवायचा आणि त्यानंतर पुढचं कामकाजाला सुरुवात करायची. परिस्थिती कशी असू द्या पण मनस्थिती ठीक होती. दामू शेट्टीने नामदेवरायाला बोलवलं 6-7 वर्षाचं वय आहे आणि सांगितलं बाळा उद्या मला काही अत्यावश्यक कारणाकरिता बाहेर गावी जायचं आहे तेव्हा उद्याचा नैवेद्य तुझ्याकडे आहे. उद्या सकाळी तू पांडुरंग रायाला नैवेद्य दाखवण्याकरिता जायचं. म्हटले बाबा हो काही काळजी करू नका जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय झाल्यानंतर दामू शेट्टीने आपलं सगळं सकाळचं कर्म उरकलं आणि ते बाहेरच्या गावाला निघून गेले. इकडं गोनाईने नैवेद्य तयार केला नैवेद्याचं ताट घेतलं एका हातामध्ये तांब्या दिला आणि छोटासा 6 वर्षाचा नामदेव पांडुरंगाच्या रावळामध्ये आला. पांडुरंगाची ती सावळी मूर्ती ज्याची दृष्टीही सम आहे आणि ज्याचे चरणही सम आहे. युगे झाली 28 युगापासून आपल्या भक्त मंडळींचा उद्धार करण्याकरिता जो विटेवर उभा आहे असा पांडुरंग परमात्म्याला आनंद वाटला. आज माझा लढिवाळ नामा माझ्याकडे आलेला आहे. नामदेवरायाला नैवेद्य काय असतो तो देवाच्या पुढे ठेवायचा मग देव जेवण करतात आणि नंतर ते ताट उचलून घरी घेऊन जायचं असं एक छोट्याशा बाल मनामध्ये त्यांच्या ती संकल्पना. नैवेद्य ठेवला आणि बाहेरून बसले त्या ताटाला पाणी फिरवलं आणि सांगितलं देवा थांबतो बाहेर थोडा वेळ नैवेद्य सेवन करा. 5 मिनिटं झाले 10 मिनिटं झाले 15 मिनिटं झाले पुन्हा रावळात गेले पाहतात नैवेद्याचं ताट जसंच्या तसंच आहे. पुन्हा गेले सांगितलं देवा नैवेद्य सेवन करा आणखी 5-10 मिनिटं थांबतो. पुन्हा बाहेर आले 5-10 मिनिटं थांबले पुन्हा आतमध्ये गेले पण नैवेद्याचं ताट जसंच्या तसंच आहे. मग मात्र देवाला विनवणी केली देवा माझे वडील दररोज तुझ्या मंदिरामध्ये येऊन तुला नैवेद्य अर्पण करतात. माझ्या वडिलाचा अधिकार नक्कीच मोठा आहे. माझे वडील परमार्थामध्ये
एक अधिकार संपन्न व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या हातचा नैवेद्य तू रोज सेवन करतो आणि मी लहान आहे, मला काही कळत नाही, मी अज्ञानी आहे, म्हणून तू माझा नैवेद्य धिकारतोस काय रे? देवा जर माझा नैवेद्य सेवन केला नाही तर तुला शेवटचं इंटिमेशन, बाहेर आले एक दगड होता, तो दगड आणला आणि पांडुरंगाच्या समोर ठेवला, पांडुरंगाच्या मूर्तीला घाम फुटला महाराज, आणि मग देवाला निर्वाणीचा इशारा दिला, नामा मने देवा करा माझी कीव, नामा मने देवा आले आणि बघता काय नैवेद्य हाती तुमचा विश्वास बसो अन्यथा न बसो, पण तुषार महाराजांनी पहिल्याच दिवशी प्रमाण सांगितलं की आपल्याला संतांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा आहे, प्रत्यक्ष परब्रह्माने नामदेवरायाच्या हातून नैवेद्य सेवन केला, नैवेद्याचं रिकामं ताट घेतलं घरी आले, आईने विचारलं नामा अरे याच्यातला नैवेद्य कुठे आहे, म्हटले कुठे आहे म्हणजे देवानी सेवन केला, अरे देव कुठं नैवेद्य सेवन करतो का, आईचा सुद्धा त्याच्यावर विश्वास नाही, थांब म्हटले मी उद्या येते, आणि मग दुसऱ्या दिवशी गोनाई नैवेद्याचं ताट नामदेवाकडे दिलं, नामदेवानी ते ताट देवाच्या पुढे ठेवलं आणि त्याच्या जोडीला दुधाचा एक ग्लास घेतला, कारण दूध सगळ्यांना आवडतं ना, मग म्हटलं देवाला पण दूध दिलं पाहिजे म्हणून दुधाचा ग्लास घेतला, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नामदेवराने विनंती केली, त्या मूर्तीनं नैवेद्य सेवन केला आणि सांगितलं देवा आज नैवेद्याच्या जोडीला दूध घेऊन आलो, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला,
पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, ओ दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. बछड़ा कपिला गाई, दूध पिओवत नामाराही. शेवटचा चरण असा आहे, ऐसा भगत हमने कभी नहीं पाया, नाम देव ने दूध पिले पिलाया. नैवत्य हातीचा मूर्ती जेवी आणि नामदेवा हाती दूध प्याला, असे दोन प्रमाण वारकरी संप्रदायामध्ये अगदी ठासून लिहिलेले आहे. तिसरं एक प्रमाण, बाल वय आहे, असंच पावसाचं वातावरण आहे आणि घरामधलं इंधन संपलेलं आहे. नामदेव रायला आईनं सांगितलं, रानामा घरात इंधन नाहीये, जरा थोडं वाळलेली लाकडं घेऊन ये ना. नामदेव रायने कुऱ्हाड घेतली, एका हातामध्ये दोरी घेतली आणि गेला जंगलामध्ये आणि कुऱ्हाड घेतली. आणि नामदेव रायच्या मनात जाताना प्रश्न आला की माझ्यामध्ये जे आत्मतत्व आहे तेच आत्मतत्व या झाडामध्ये असेल का. आणि मग एका झाडाच्या बुंद्याशी नामदेव रायने दोन कुऱ्हाडीचे घाव घातले. साहजिकच आहे, ते ओलं बुंदा होता आणि त्यातून असं भळाभळा पाणी व्हायला लागलं. नामदेव रायच्या टचकन डोळ्यात पाणी आलं. विचार केला, मला जर या शरीराला काही लागलं तर जसं माझ्या डोळ्यातून अश्रू येतात तसं या झाडाला सुद्धा लागल्यानंतर झाडाच्या डोळ्यातून हे अश्रूच आहेत. ती कुऱ्हाड घेतली आणि आपल्या पायाला लावली, महाराज मारली पायाला, पायातून भळाभळा रक्त यायला लागलं. माझ्यामध्ये जे आत्मतत्व आहे तेच आत्मतत्व या झाडामध्ये आहे याची बालपणामध्ये ज्याला जाणीव झाली. आईनं विचारलं, नामारे किती उशीर केला. म्हटलं, आई अगं ते झाड रडायला लागलं. आई साधी आहे, भोळी आहे, ती अजाणती आहे. ती म्हणते, अरे झाड कुठे रडत असतं का. आई त्या झाडाला पाहून मला असं वाटलं की जसं मला वेदना होतात त्या झाडाला वेदना होत्या तसा मलाही होतील का. म्हणून मी कुऱ्हाड माझ्या पायावर मारून बघितली, माझ्या पायातून रक्त निघायला लागलं. मला कळालं की त्या झाडामध्ये जे आत्मतत्व आहे तेच माझ्यामध्ये आहे. आणि म्हणून आई मला सुद्धा न राहवल्यासारखं झालं, मी काहीच न घेता आलो. अरे बाळा, तुला ओल्या झाडाच्या फांद्या आणायलाच नाही सांगितलं मी, वाळलेल्या झाडाच्या नाही सांगितलं. म्हणजे ज्याला 6 वर्षामध्ये समज होती की माझ्यामध्ये जे तत्व आहे तेच इतरामध्ये आहे, असे नामदेव महाराज शिंपी कुळामध्ये जन्माला आले. 12वं शतक आहे आणि त्या काळामध्ये अस्पृश्यता ही शिगेला पोहोचलेली आहे. पहिल्या काळातली कीर्तन मंदिरामध्ये चालायची, मंदिराच्या बाहेर हा परमार्थ नव्हता. बहुजन समाजाने अंधश्रद्धेमध्ये जीवन जगायचं, परमार्थाचं जे काही गाठोड आहे हे ठराविक लोकांच्या ताब्यात होत आणि त्यामुळं बहुजन समाजामध्ये जन्माला आलेली मंडळी त्यांना अंत्यज म्हटल्या जायचं. आणि 12व्या शतकापर्यंत हा कीर्तनाचा कार्यक्रम फक्त आणि फक्त पण देवाच्या मंदिरामध्ये व्हायचा. नामदेव महाराज असे क्रांतिकारी संत आहेत की जे शिंप्याच्या कुळामध्ये जन्माले आणि त्यांनी मंदिरातलं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात आणलं. एकच डाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा नानराम गोपाळाची लायवाणी, माझा नानराम गोपाळाची लायवाणी. एकच डाळी चंद्रभागे मारवंटी,
वंटी माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी नामदेव कीर्तन करी पहिला कंबर बांधून या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे पहिले कीर्तनकार संत शिरोमणी नामदेव महाराज. नुसतं कीर्तन नाही केलं महाराज तर मंदिरातला देव चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आणला. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामाचं कीर्तन सुरू झालं की देवाला रावळात रावळा जायचं नाही. रावळातला देव मंदिरातला देव चंद्रभागेच्या वाळवंटात यायचा आणि नाचायला लागायचा. नुसता देव नाचत नव्हता रंग भरे कीर्तनात रंग भरे कीर्तनात कीर्तनात रंग भरे कीर्तनात रावळातल्या देवाला कीर्तनात आणलं. जस सावतोबा सांगतात सावता म्हणे आईचा भक्ती मार्ग धरा जिने भक्तीद्वारा ओळंगते. पण त्याच्या अगोदर आहे वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी. वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गावुनी नाचुरंगी वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गावुनी नाचुरंगी. वैकुंठातला देव कीर्तनात आणायचा आणि विठ्ठलाला गायच भावे गावे गीत. शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. आणि एकदा का हे चित्त शुद्ध झालं आणि गायला लागलं की मग मात्र विटेवरचा देव विटेवर राहत नाही. तो कीर्तनामध्ये येतो तो नाचतो. इतका नाचतो नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवायचे बोले कबीर. साधू या संतानी देवाला धरले मनगटी काय झाले म्हणून दचकले जगजेठी. नामदेवराव हे क्रांतिकारक संत आहेत ज्यांनी पहिल्यांदा मंदिरातलं कीर्तन वाळवंटामध्ये आणलं आणि मंदिरातला देव चंद्रभागेच्या वाळवंटात आणला. त्यांची दुसरी क्रांती आहे. बहुजन समाजामध्ये अस्पृश्यता शिगेला पोहोचलेली आहे. महार घराण्यामध्ये चोखोबारा आहे. मंगळवेढ्यामध्ये गावकुसाच्या वस्तीचं काम करत असताना तो गावकुस्ती भिंत कोसळली त्याच्या खाली गाडल्या गेल्या. गाडल्या गेल्याच्या नंतर ही बातमी काही दिवसानंतर पांडुरंगरायाला कळाली. पांडुरंगाने नामदेवरायाला बोलवलं सांगितलं नामदेवा माझा परमप्रिय भक्त चोखा अरे त्या भिंतीखाली गाडल्या गेलेला आहे जरा त्याची हाडं घेऊन ये. नामदेवराने प्रश्न केला देवा तिथं शेकडो माणसं गाडल्या गेली चोखोबाची हाडं कशी ओळखायची. तेव्हा देवाने त्याला साधा मंत्र सांगितला नामदेवा जा त्या ठिकाणी इथून चौकशा करू नको. आणि त्या ठिकाणी फक्त आता हाड शिल्लक असतील ते हाड घ्यायचं आणि कानाला लावायचं. ज्या हाडामधून विठ्ठल नामाचा ध्वनी निघेल ते माझ्या चोखो भरायचं आहे म्हणून ते आणायचं आहे. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगाच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि चोखो भराय मंगळवेढ्याला गेले. हाड घेतलं कानाला लावलं काहीच ध्वनी नाही बाजूला ठेवलं. दुसरं घेतलं कानाला लावलं बाजूला ठेवलं. तिसरं घेतलं त्या हाडामधून ध्वनी निघाला विठ्ठल 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 देव जे बोलतात ते खरं आहे.
नक्कीच हे माझ्या चोख्याच हाडाचे. भक्ती करत असताना ती भक्ती चोख व्हावी लागते. चोख जर भक्ती असेल, भक्ती जर चाखलेली असेल, तुकाचा खोनिया सांगे, तुकाचा खोनिया सांगे, हाडामधून मेल्यानंतर विठ्ठल नामाचा ध्वनी निघत होता. त्यांनी जिवंतपणी काय साधना केली असेल? एकही क्षण वाया जाऊ दिला नसेल. तुकोबारांनी गणित मांडलं, शिंक जांभळी खोकला, इतुका वेळ वाया गेला. जरा थोडस मंदिरात या ना, आपल्या स्वतःच्या जीवनाचं आत्मपरीक्षण करा. आपल्या जीवनातले किती क्षण वाया घालवतोय आपण? महाराज त्या चोख्याचे हाड आणले आणि पांडुरंग रायाला सांगितलं, देवा माझा अहंकार गर्भगळीत झाला. मला वाटत होत की मीच तुझा परमप्रिय भक्त आहे. अरे पण मी जिवंतपणी तुझं भजन करतो. हे मेल्यानंतर हाडयाचे भजन करागले. देवा अशा महात्म्याला तुझ्या हाताने समाधी दिली पाहिजे. आणि मग समाधी दिली महाराज सुखोबा रायाला. कुठं दिली? नामदेवरायाच्या पायरी जवळ दिली, जिथ चोखोबाची हाड म्हणजे पहिला अस्पृश्य समाजामध्ये अवतार कार्याला आलेले चोखोबा, त्या चोखोबालाच्या समाधीचं काम माझ्या नामदेवरायाने केलं. हे विसरून चालणार नाही, कारण चोखोबाचा परमार्थाचा अधिकार फार मोठा आहे. चोखोबाची पत्नी, चोखोबाचा मेहुणा, चोखोबाचा मुलगा कर्ममेळा, सोयराबाई बंका यांचा परमार्थातला अधिकार फार मोठा आहे. हो या विठ्ठलाकडे त्यांनी पाहिलं. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा प्रसिद्ध झाला महाराज. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, तोच श्रीरंग सगळ्याच्या रूपाने रंगले. ते दृष्टी का एकदा प्राप्त झाली ना की मग भेदच राहत नाही. नाही भेदाचे ते चाळ, भेदच राहत नाही. एवढे अधिकार संपन्न चोखोबा राय यांची समाधी आणि नामदेवरायाची समाधी जवळ जवळ आहे. 80 वर्षाचं आयुष्य नामदेवराय जगले. या 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये संत सभेमध्ये नामदेवरायाला कच्चं ठरवण्यात आलं. त्यावेळेला ज्ञानोबाराय सारखे अधिकार संपन्न साधू, निवृत्ती दादा सारखे अधिकार संपन्न साधू, मुक्ताबाई सारखी मुक्त अवस्थेला पोहोचलेली एक महान साध्वी, आदिमाया शक्तीचा अवतार असलेली, या सगळ्यांना कळालं एवढा मोठा अधिकार संपन्न, ज्याच्या ताटामध्ये देव जेवतो, ज्याच्या कीर्तनामध्ये देव नाचतो, ज्याच्या हातून देव दूध प्राशन करतो, असा महात्मा जर आमच्या वारकरी संप्रदायाला मिळाला तर वारकरी संप्रदायाचं सोनं होईल महाराज. आणि म्हणून त्याला आपल्या संप्रदायामध्ये घ्यावं असं गुज पांडुरंगाच्या मनामध्ये सांगितलं. पांडुरंगानी स्वतः नामदेवरायाला सांगितलं, नामदेवा तू संतांच्या मांदियाळीमध्ये जा, माझंच गुणगान करतात ते माझे परमप्रिय भक्त आहे.
नामदेव राय म्हटले त्यांच्या सोबत जाऊन मला काय मिळवायचं, तर ते सांगितलं की त्यांच्या सानिध्यामध्ये मी कायम असतो. मग म्हटले तू तर मला प्राप्त आहेस, मग त्यांच्याकडे कशाला पाठवतो. नाही म्हटले संत अविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, मी सांगतो म्हणून जा. आले नामदेव महाराज. अधिकार संपन्न व्यक्तिमत्व तिथं आहे. आणि नामदेव राय आल्यानंतर हा पांडुरंगाचा लढिवाळ भक्त आहे या न्यायान निवृत्तीदादांनी साष्टांग नमस्कार केला. नामदेव रायला काहीच वाटलं नाही. त्यानंतर माऊली ज्ञानोबारायणी हा माझाच आत्मा आहे, माझाच परमप्रिय भक्त आहे, पुन्हा साष्टांग नमस्कार केला. तरी नामदेव रायला काहीच वाटलं नाही. सोपानाने आपण लहान आहोत आणि हे अधिकार संपन्न आहेत. प्रत्यक्ष पांडुरंगाचा शेजारी अन्न आहे. 24 तास त्या देवाच्या दरबारामध्ये राहतात. सोपान देवाने नमस्कार केला तरी नामदेव रायला काहीच वाटले नाही. आणि मग मात्र मुक्ताबाईचा नंबर आला. निवृत्ती दादा सांगतात मुक्ता अगं पांडुरंगाचा भक्त आहे, दर्शन घे. पण 6 वर्षाची मुक्ता म्हणजे आपल्या भाषेतली लवंगी मिरची होती परमार्थात. तिनं सांगितलं नाही घेणार. अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार नाही गेला. दादा दादा उसाच्या शेजारी एरंड वाढला म्हणजे काय एरंड गोड होतो का? अरे याला अखंड देवाचा शेजार आहे ना. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका, हे पंढरीच्या लोकांचं वर्णन आहे. आणि तुम्ही एवढे परमार्थातले अधिकार संपन्न असताना यांनी साधा नमस्कार सुद्धा तुम्हाला केला नाही. मी नाही पडणार याच्या पाया. आणि मग गोरोबा काका तिथं परमार्थातले त्या काळातले अधिकार संपन्न साधू आहे. निवृत्ती दादा सांगता गोरोबा काका जरा इथं बसल्यापैकी कोणतं मडकं कच्चं आहे आणि कोणतं पक्क आहे. तुम्हाला मडके घडवण्याची आणि मडके भाजण्याची चांगलीच प्रॅक्टिस आहे, तर जरा कोणतं मडकं कच्चं आहे आणि कोणतं पक्क आहे जरा ठरवा बरं. गोरोबा काकांनी ज्ञानोबारायच्या मस्तकावर हात ठेवला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर परिपूर्ण अवस्था आहे. त्यानंतर गोरोबा काकांनी निवृत्ती दादाच्या मस्तकावर हात ठेवला. सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, सतत भजन आहे, एक क्षणही वाया नाही. नंतर ब्रह्मदेवाचा अवतार असणाऱ्या सोपान देवाला चेक केलं. सोपान काकाही परिपूर्ण ठरले. आणि आता मात्र गोरोबा काका नामदेवरायाच्या मस्तकावर ते बोधाचं थापटणं मारतात. तेवढ्यामध्ये ज्याच्या ताटात देव जेवतो, ज्याच्या कीर्तनात नाचतो, ज्याच्या हातून दूध पितो, ते नामदेव राय म्हणतात हा काय चावटपणा लावला तुम्ही. गाथ्यातला शब्द आहे बरं का, माझ्या मनचा नाही, गाथा वाचा म्हणजे कळे. हा काय चावटपणा लावला, मला अजिबात तुमची गरज नाही. नामदेव राय उठले आणि डायरेक्ट रावळामध्ये आले. देव हसले, सांगितलं देवा हसताय तुम्ही. हो अहो काय मला त्या लोकांकडे पाठवलं, त्यांनी मला थापटायला सुरुवात केली. देव म्हटले नामा हो नर कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. ज्यांनी जीवनामध्ये गुरु उपदेश घेतला नाही तो परमार्थ व्यवहारी सत्यात किती मोठा असू द्या, कोणत्याही पदावर असू द्या, तो कच्चा आहे. आणि मुक्ताबाईनं 6 वर्षाचा निकाल देऊन टाकला की हेच मडक कच्च आहे. आता सांगा ज्याच्या ताटात देव जेवत होता, कीर्तनात देव नाचत होता, हातून दूध प्राशन करत होता, त्याला जर कच्च म्हटलं तर पारखी महाराज सहजासहजी सण होते का हो? आपली चाल जरी थोडीशी चुकली त्याला म्हणलं बाबा सरळ म्हणत राहा तरी आपल्याला सहन होत नाही. इथं तर सगळ्याच्या समोर अधिकार संपन्न संत महात्म्यात आणि स्वतः देव सांगतात की तू कच्चा आहे. किती युग दुखवला असेल महाराज. एका क्षणामध्ये अहंकार गर्भगळीत झाला. सांगितलं देवा ये तू, मी तुला ओळखतो का नाही. बघ कथाभाग सोडून द्या, देव 2-3 वेळा आले. पहिले त्या श्वानातला आपल्या विष्ठेतला भुंगा झाले, तिथं तो ओळखलं नाही. नंतर देव माशीच्या रूपामध्ये आले, तिथंही ओळखलं नाही. आता तिसऱ्यांदा देव स्वतः लोहार झाले. रुक्मिणी आई साहेबाला लोहारीन बनवलं, गरुडजींना गाढव बनवलं.
आणि सगळे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आले. नामदेवराय देवाची वाटच पाहत बसले होते. दुपारची बाराची वेळ, सकाळी येतो म्हटलं होतं पण आला नाही. शेवटी देवाच्या रूपात असणारा तो लोहार म्हणतो, अग आता आपण स्वयंपाक बनवूया आणि दुपारून कामाला सुरुवात करूया. ती म्हणत्यावर स्वयंपाक बनवायचा पण भाजी कशाची करायची? आता ते घिसडी लोक असतात ना महाराज, लोहार लोक, ते शक्यतो 99% मांसाहारी असतात. एखादा त्याच्या धारी भक्तपरायण असतो, बरं काय? नाही तर 99% त्यांचं खाणं म्हणजे मांसाहार. अरे तुम्ही त्या घिसड्याकडे पाहू नका. आज नामदेवरायची पुण्यतिथी आहे, तरी सुद्धा आपले बहादर कारण आशा ते काय आखाडी आहे ते अमावस्या लागणार आहे ना उद्या. काही काही लोकांचे हात धुवून घेणं चालू आहेत महाराज, कारण मग नंतर श्रावण महिना पाळायचा आहे सगळा. हा सांगा, श्रावण महिन्यात देव असतो, इतर महिन्यात काय तो काय फाशीवर गेला का? देव काय एवढा निर्बुद्ध आहे का की ज्याला श्रावण महिना आणि अमावस्या कळत नाही? किती लाजीरवाणी गोष्ट आहे हो आपली, अवघड आहे महाराज. देवाने सांगितलं अग ते कोंबडं आणलं म्हणले त्याची भाजी कर. ते म्हणल्या होते कोंबडं पळून गेलं, काय करायचं आता? मग म्हणे हे पाय गोर गोमट पोर काही गंध लावलेलं, त्याला उचलून टाक पातेल्यामध्ये. आणि हे नामदेवाने ऐकलं. आता ते थांबलं असेल का हो तिथं? चंद्रभागेच्या वाळवंटापासून तर पुंडलिक रायच्या त्या घाटावरून डायरेक्ट वर गरुड खांबाला नमस्कार करून देवाच्या पुढे. आता एवढं जवळजवळ 1 किलोमीटर पळायल्यावर घाम येणार ना महाराज, सगळं अंग घामानं ओलाचीम झालं. देव म्हटले नामदेवा, अरे झालं का? म्हणले देवा धावत आलो म्हणून वाचलो, नाही तर आज काय तुझा नामा तुला दिसला नसता. देव हसले म्हणले नामा काय झालं? अरे काय घाण लोक आहेत म्हणे ते चंद्रभागेच्या वाळवंटात आले आणि ते त्यांचं कोंबडं पळून गेलं, मलाच काप म्हटले. देव म्हटला नामा तो म्हणणारा घिसडी नव्हता, लोहार नव्हता, तो मीच होतो. आणि जिच्या हातात सुरी होती ना ती दुसरी तिसरी कोण नव्हती तर रुक्मिणी आई साहेब होती. अरे ते गाढव नव्हतं, ते माझं वाहन गरुड होत. आता तरी मन मी कच्चा आहे, पण पांढऱ्या शुभ्र जर वहीवर लिहायचं म्हटलं तर ते अक्षर ठळकपणे दिसते, पण जी अगोदर गिचमिड केलेली आहे त्याच्यावर लिहायचं म्हटलं ना महाराज तर ते अक्षर दिसत नाही. तसं परमार्थामध्ये आहे. नामदेवराय स्वतःला कच्च म्हणायला तयारच नाही, एवढा अधिकार असून कच्च म्हणायला तयार नाही. शेवटी देव म्हटले तू कच्चा आहेस. मग म्हटले देवा पक्क होण्याचा मार्ग सांगा, जा म्हणे आवढा नगरा तिथं तुला गुरु भेटतील आणि ते तुला पक्क कसं बनायचं त्याचं मार्गदर्शन करतील. तुला सोडून जायचं? म्हटलं हो मला सोडूनच जावं लागतं, कारण भावना आणि कर्तव्य जर सांभाळायचं असेल ना तर तिथं थांबून चालत नाही ना माझा. आणि मग देवाचं म्हणणं ऐकलं, मन थोडस कठोर केलं आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जे नागनाथाचं मंदिर आहे त्या नागनाथाच्या मंदिरामध्ये महाराज आले. तिथं फार वेगळं वातावरण होत. विसोबा काका ज्यांनी या 4 भावंडांना त्रास दिला त्यांना गुरु होण्याचा आदेश, गुरु होण्याचा अधिकार या भावंडांनी प्रदान केला. ते विसोबा काका तिथं गेले आणि त्या पिंडीवर असे पाय ठेवले असं म्हणतात. नामदेवराय तिथं गेले कारण देवाचा अति परिचय होता. म्हटले काय या देवालाही सुद्धा कळत नाही, ज्यानं या देवाला लाथा मारायला त्याच्याकडे मला पाठवलं हा काय मला ज्ञान सांगणार आहे? तेवढ्यामध्ये वार्धक्याने जर्जर झालेले पायामधून पू वाहतो आहे असे विसोबा काका नामदेवाला सांगतात, नामदेवा जरा माझे पाय उचल, मला पाय उचलण्याचं त्राण माझ्या मध्ये राहिलेलं नाही. ज्या ठिकाणी देव नाही अशा ठिकाणी ते पाय उचलून ठेव. नामदेवराने त्या पायाला स्पर्श केला तर पाय हात त्या पुवानं भरले, अक्षरशः घाणीनं भरले, किळस आली, पण ते पाय उचलले तिकडे ठेवले तिथं शिवलिंग तयार झालं. पुन्हा बाजूला ठेवले शिवलिंग तयार झालं, पुन्हा बाजूला ठेवले असे शेकडो शिवलिंग तयार झाले. आणि मग मात्र नामदेवाला कळालं सर्व गटी राम Oh, 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 oh.
नाहीत, या पायाची सेवा घडली पाहिजे. आणि मग त्या पायाची सेवा करायला सुरुवात केली महाराज. एक नाही, दोन नाही, बरेच दिवस झाले. आणि मग विसोबा काकाला नामदेव रायाची दया आली. मुक्ताईने बोधखेचे राशी केला, तेने नामयासी बोधी आले. मुक्ताबाईकडून नाथ संप्रदायाचा जो परंपरेने आलेला उपदेश आहे तो खेचर स्वामींना झाला होता. खेचर स्वामींनी नामदेव रायाला समोर बसवलं, मस्तकावर हात ठेवला आणि तो नाथ संप्रदायाच्या परंपरेचा उपदेश नामदेव रायाला प्रदान केला आणि सांगितलं, जा नामा, या नामाच्या योगाने याच चिंतन कर. याच्या चिंतनाच्या योगाने या विश्वामधला, या ब्रह्मांडामधला, या चराचरामधला जो देव आहे त्याचं दर्शन तुला घडेल. पायाची सेवा करायला सुरुवात केली. पाय तुझे गुरु राया, हीच माझी देवपूजा. गुरु चरणाचा वारा हाची माझा अक्षय तारा. गुरु चरणाचे ध्यान ह्याची माझे संध्या स्नान. गुरु चरणाची माती हीच माझी भागीरथी. नामा मने खेचर पायी आणि दैवत नाही. त्या पायाच चिंतन करायला सुरुवात केली. त्या चिंतनाच्या युगाने अंतकरण वृत्तीवर असणारे मल, विक्षेप आणि आवरण नावाचे दोष बाजूला झाले आणि नामदेवरायाचा पहिलाच पवित्र असणारा देह पुन्हा शुद्ध झाला. जसं सोनं मुळातच पवित्र असतं, मुळातच शुद्ध असतं, पण तरी सुद्धा त्याला अग्निसंस्कार हा महत्वाचा आहे. तसं नामदेवराय हे काही सामान्य भक्त आहेत का? सवयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. देवानी आतापर्यंत दुर्जनाच्या नाशाकरिता जेवढे अवतार घेतले त्या अवतार कार्यामध्ये हिरण्यकश्यपूच्या अवतारामध्ये नामदेव महाराज हे भक्त प्रल्हादाच्या रूपात आहे. त्यानंतर प्रभू रामचंद्राच्या अवतार कार्यामध्ये नामदेव महाराज हे अंगदजीच्या रूपामध्ये आहे. भगवान श्रीकृष्णाच्या अवतार कार्यामध्ये नामदेव महाराज हे उद्धवाच्या रूपामध्ये आहेत आणि कलियुगामध्ये ते नामदेवरायाच्या रूपात आले. एवढा अधिकार असताना, जन्मोजन्मीचं पुण्य असताना तो देह मुळातच पवित्र होता, पण आता गुरु उपदेश प्राप्त झाला आणि गुरुच्या उपदेशाने अक्षरशः जसं सोन्याला आपण पॉलिश करून आणतो, झळाळी देऊन आणतो, तसं नामदेवरायाचं तो देह कांतिमय चमकू लागला. त्या देहाचं वर्णन आज तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या पवित्र तो देह वाणी पूर्णवंत. पवित्र तो देह वाणी पूर्णवंत. पवित्र तो देह वाणी पूर्णवंत. बोला 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 सारी बोला. Yeah.
देहाचं वर्णन करतात. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, श्री गुरु कृपेचा वरद असत जीवनामध्ये प्राप्त झाला. अनादिकालच्या संप्रदायाचा बीज मंत्र नामदेवरायाच्या हातामध्ये प्राप्त झाला. आणि मग त्या मंत्राचं महामंत्राचं चिंतन करायला सुरुवात केली. महाराज त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण देह पवित्र झाला. आणि पहिल्यांदा काय झालं तर नामदेवराय पंढरपुरामध्ये आले. तिथं म्हटले आता देवाकडे जायचं नाही, देव आपल्याकडे येतो का नाही बघायचं. पहिलं जे झालं ते देवाचं दर्शन झालं. देह पवित्र झाला की पहिलं देवाचं दर्शन. नामदेवराय पंढरपुरामध्ये आले. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये स्वयंपाक बनवायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये विटेवरचा जो होता त्याला तरी कुठं राहवल्या जात होतो. जस नवरा बायकोचे किती भांडण झाले, फार मारामारी झाली, नवरा कामाला गेला तरी संध्याकाळी बायकोला हळूच का होईना वाटत ना की त्यांना घरी यावं का तिकडच मरावं असं वाटत. किती बायका येतात तुमच्या असं तिकडच मरावं त्यांना. अहो मारलं ना त्यानं सकाळी तुम्हाला, बोलला तो भांडण झाले पण तरी सुद्धा तो परत यावा असं वाटतच ना. दाराकडे जाते बघते आला का. मास्तरीन बाई बरोबर आहे का, इकडे मास्तर सुद्धा असतात बघा. मला सांगायचं तात्पर्य हे, त्याला विटेवर राहवल्या गेलं नाही. तो म्हटला चला माझा भक्त गुरु करून आलेला आहे, बघाव जरा परिपक्व झाला का. पण देव तसे नाही गेले, त्यांना कोणत्याही रूपात नटता येतं महाराज. श्वानाचं म्हणजे कुत्र्याचं रूप घेतलं आलेलंच बघी ना. त्या टोपल्यामध्ये असणाऱ्या दोन रोट्या आपल्या तोंडात धरल्या आणि लुगलुग असे धावत जाऊ लागले. नामदेवरायांनी त्या कुत्र्याकडे पाहिलं आणि तुपाची वाटी घेतली. हाती घेऊन तुपाची वाटी नामा लागे श्वाना पाठी. देवा थांबा, कोरड्या रोट्या कशा खाल्या, त्याला कालवण लागते ना, भाजी लागते ना. माझी भाजी तर अजून करायची बाकी आहे पण माझ्याकडे तूप आहे, हे तूप तरी घ्या. कुत्र्याच्या रूपामध्ये आलेला देव मागे वळून पाहतो. देव हसून या बोले नामा कैसे ओळखले. नामा म्हणे खेचर पायी ओळख झाली सर्वाताई, ओळख झाली सर्वाताई, ओळख झाली सर्वाताई. नामा म्हणे खेचर पायी ओळख झाली सर्वाताई. पांडुरंगा अनंत उपकार आहे तो तुमचे माझ्यावर. मला तुम्ही त्या गुरु माऊलीकडे पाठवलं, त्या गुरु माऊलीच्या कृपेनं सर्वाठाई मला ओळख झाली. महाराज ओळख होणं वेगळं आणि परिचय असणं वेगळं बर का. बरेच लोक म्हणतात ते महाराज माझ्या परिचयाचे, पण अरे अजून तुझी त्यांची ओळख झाली का. आणि मांडीला मांडी लावल्याशिवाय ओळख नाही होत महाराज. असे किती दिवस जरी गेले ना, बैठकीत बसल्याशिवाय आणि मांडीला मांडी लावल्याशिवाय ओळख होतच नाही. जा पहिली गोष्ट गुरु कृपा झाल्यानंतर काय होतं तर देवाची ओळख होते. दुसरी गोष्ट या वाणीमध्ये एवढं सामर्थ्य येतं कारण त्या वाणीला पुण्य तत्वाचा दर्जा प्राप्त होतो. दोन उदाहरणं सांगतो, दुसऱ्या कडव्याकडे येतो. नामदेवराया अधिकार संपन्न झाल्यानंतर माऊलींना असं वाटलं की ज्ञानोबारायांना वाटलं की चला नामदेवरायासोबत जरा तीर्थयात्रा करूया. मग नामदेवराया रावळामध्ये आहेत आणि ज्ञानोबाराय
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने देवाच्या दर्शनाकरिता आले आणि प्रत्यक्ष विठुरायाकडे सकड घातलं. देवा आता काही कार्य ते कार्य संपन्न झालेलं आहे, पण आता वाटतं कितीही जरी ज्ञानी झाला तरी त्यानं तीर्थयात्रा केली पाहिजे, म्हणून तीर्थयात्रा करायची आहे. पण ती जर तुमच्या नामाच्या समवेत असेल, नाम घेऊन जर ती तीर्थयात्रा असेल, मग त्या तीर्थयात्रेचा आनंद काही आवर आहे. कोरडी तीर्थयात्रा करणं आणि नाम घेऊन तीर्थयात्रा करणं फरक आहे ना महाराज? तसं दूध पिणं आणि साखर टाकून पिणं हाच त्यातला फरक आहे, बरं का? आणि मग सांगितलं मला नामाच्या समवेत तीर्थयात्रा करायची आहे. तुमचा नामा मला द्या. कोण बोलत हे? ज्ञान बोलत आहे. पण नामाने मान्य नाही केली गोष्ट. तो म्हणतो देवा पंढरी हेच तीर्थ माझ्यासाठी सर्व तीर्थाचं माहेर आहे, मला इतर तीर्थाला जाण्याची गरज नाही. तेव्हा देवाला नामदेवराला सांगावं लागलं, नामदेवा अरे हा जो ज्ञानदेव आहे ना, हा ज्ञानदेव दुसरा तिसरा नाही, ज्ञानदेव आत्मा माझा, मीच त्याच्या रूपाने नटलेला आहे. जा या तीर्थयात्रेच्या माध्यमातून काही अनुभव तुला येते, ते अनुभव जरा परमार्थात घे. तीर्थयात्रेतले अनुभव घेतले पाहिजेत बरं का महाराज? पण आम्ही तीर्थयात्रा करतो आणि घरी आल्यावर काय हो जेवायलाच मिळालं नाही, हा आमचा अनुभव सांगतो. काय हो तिथं अशी दाटी होती, लोटालोटी झाली, माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरांनी तोडून नेलं, हे आमचे अनुभव परमार्थातले. इकडचं नाही सांगत, आमच्या गावाकडचं सांगतो. अहो ते वर्षभर पुरतात हे अनुभव बरं का, कारण हे सामान्य अनुभव नाहीत ना, परमार्थातला अनुभव तुला येईल. जा ज्ञानासोबत. निघाले महाराज, 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा केली, सप्तपुऱ्याची यात्रा केली, इकडं गुजरात मध्ये गेले, प्रत्येक राज्यामध्ये गेले आणि सगळ्या यात्रा करून राजस्थानात आले. आता राजस्थान हे वाळवंटी प्रदेश, दोघांनाही तहान लागली, पाणी पाणी जीव करू लागला. मग पाण्याच्या शोधाकरता दोघही निघाले. तेवढ्यामध्ये त्यांना एक विहीर दिसली, पण ते अगोदरच वाळवंट आणि त्याच्यामध्ये ती विहीर खोल, विहिरीच्या तळाशी पाणी होत बर का, उन्हाळ्याचे दिवस आणि तळाशी पाणी. तेवढ्यामध्ये दोघही भक्त त्या काठावर उभे राहिले. ज्ञानोबारायने लघिमा नावाची सिद्धी वापरली, खाले गेले, पाणी प्राशन केलं आणि ते पाणी घेऊन त्याच्याकरता वर आले. पण यानं ते पाणी प्राशन नाही केलं. तो म्हणला जर मी खरंच पांडुरंगाचा भक्त असेल आणि माझ्या देवाला जर असं वाटत असेल मी वाचावं, तर मी नाही पाण्याकडे जाणार, पाणी माझ्याकडे येईल. ही वाणीतली ताकद आहे महाराज. आणि तुम्हाला पटणार नाही, तळाशी असलेलं पाणी उचंबळायला लागलं आणि ते पाणी वर आलं. अजूनही जर तुम्ही राजस्थानात कधी गेलात तर नामदेव का कुवा नावानं ती विहीर जगप्रसिद्ध तीर्थ येते आणि त्याचं पाणी तेव्हापासून आटलेलं नाही. कल्पना करा, ही वाणीतली ताकद आहे. म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. दुसरा प्रसंग, नामदेवरायाची ख्याती जगभर प्रसिद्ध झाली, वाढू लागली आणि नामदेवरायाकडे लोक येऊ लागले. मंदिर ओसाड पडली, त्या मंदिरातले लोक नामदेवाने आपल्याकडे वळवले. आणि म्हणून म्हणतात नामदेवाच्या योगानं कीर्तनाचं त्या मंदिराचं देऊळ फिरलं. आणि महाराज एक वेळचा प्रसंग, यवनांचं राज्य आहे आणि ही गोष्ट बादशाला कळाली की काही मुस्लिम समाजाची मंडळी सुद्धा त्या नामदेवरायाच्या कीर्तनाला जाऊ लागली. अरे नामदेव काय फसवतो का काय सगळ्यांना? कोण हे नामदेव, कहां से आया है? और सब बोल रहे हैं कि महाराष्ट्र से आए हैं और बहुत बड़े संत आहे, उनके साथ ज्ञानदेव जी भी आहे. त्या बादशाला नामदेवरायाचं वर्चस्व सहन झालं नाही. तिथले असणारे मुल्ला मौलवी फकीर सुफी संत यांना नामदेवरायाचं वर्चस्व सहन झालं नाही. अक्षरशः महाराज त्यांनी गायीच्या मानेवर सुरी चालवली, गाय कापली, नामदेवरायाचं हरिकीर्तन चालू आहे आणि त्या हरिकीर्तनामध्ये ती गाय आणून टाकली आणि बादशाने समोरून सांगितलं, नामदेवा जर एक तासामध्ये ही गाय जिवंत झाली नाही तर ज्या सुरीनं या गायीचा गळा धडाच्या वेगळा केला गेला त्याच सुरीनं तुमचा शिरच्छेद केला जाईल. हे फरमान जर 2024 मध्ये आजच्या दिवशी काढलं
तर एकही माळकरी गळ्यात माळ ठेवणार नाही असं मला वाटत. नामदेवराणी हे शब्द ऐकले तो बादशाह निघून गेला. कीर्तनाला आलेले लोक हळूहळू जायला लागले. काय करावं काही कळेनास झालं. नामदेवराणी सांगितलं गाय नक्कीच जिवंत होईल पण त्याला फक्त माझ्या देवाचा आशीर्वाद लावला लागला पाहिजे. विठुरा ही माझी माऊली आहेत ना, मी बोलवतो त्यांना ही गाय जिवंत करण्याकरिता. सांगितलं महाराज मला 2 तास द्या आणि मग नामदेवरायांनी डोळे बंद केले आणि देवाला आळवायला सुरुवात केली. तू माझी माऊली तू माझी माऊली पिओ तुझा माझी प्रेम पाना पांडुरंगे तू माझी गाऊली मी तुझे वासरू नको पाना चोरू पांडुरंगे तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज चारा घाली मज पांडुरंगे. आपल्या घराला ग्रामपंचायतनं घर क्रमांक दिलेला आहे. आपल्या घरावर आपण बोर्ड लावलेला आहे अजित महाराज कळमकर सावतामाळी नगर लवळे. पण आपल्या आजूबाजूला जे पक्षी राहतात त्यांनी आपले घरकुल घरते बांधले. कोणत्या पक्ष्यांना घर नंबर दिलेला आहे कल्पना करा. ज्या वेळेला ते अंडी घालतात आणि त्यातून पिलं उभवतात त्यावेळेला ते पक्षी रानावनामध्ये जातात पण आपल्याच घरट्यामध्ये येतात ना. देवा तू माझी आई आहेस, मला भूक लागलेली आहे येणार आहे. तू माझी हरिणी मी तुझे पाडस तोडी भवपाश पांडुरंगे. नामा मने होशी भक्तीचा वल्लभ आणि मागे पुढे उभा सांभाळायची तुझ ब्रीद आहे कि तू मागे उभा राहतो आणि पुढे उभा राहतो. नामा मने केशव राजा नामा मने केशव राजा नामा मने केशव राजा केशव मी तुझा टेम्पररी भक्त नाहीये. डोळे बंद केले आणि देवाला हाक मारायला सुरुवात केली. तू माझी हरिणी माझी हरणी गुंतली सकवने राणी अडकली ही कवने भेटी आंधळ्याची काठी. आणि बघताय काय 1 तास झाला सगळे लोक उठून गेले. पखवाज वादका सगट गायकही थांबले नाहीत. म्हणले त्यो बुवाला तर कीर्तन करायला तर मारलच पण आपल्यालाही आपलाही नंबर लागेल कारण कीर्तनकार त्याच्यापेक्षा हे कमी श्रद्धावान असतात लोक ना म्हणून तर ते ऐकायला आलेले असतात. मग एकही नाही हो एक बाबा असे बसलेले होते. नामदेवरांनी डोळे उघडले फक्त एकच माणूस समोर आहे पण टाहो फोडून भजन चालू आहे आणि तो काय थांबला होता काय माहिती का तुम्हाला तुम्हाला कळलं म्हणायचं. टाहो फोडून देवाचा धावा चालू आहे.
आणि दोन तासाला फक्त एक मिनिट कमी आहे, तरी गाय जशीच्या तशीच। बादशाह त्याचे सगळे सैनिक ते तलवारी घेऊन आले, दोन तासाची मुदत मागितली होती पण गाय अजून जशीच्या तशी आहे। आता ही सूर्याच्या मानेवर चालवायची आणि महाराज दोन तास पूर्ण झाले आणि गाय कीर्तनात उठून उभी राहिली। ही ताकद कशामध्ये आहे? तर त्या वाणीमध्ये आहे। अहो त्यांचं नाम जरी घेतलं तरी सुद्धा सगळ्यांचे दोष जातील एवढी ताकद त्यांच्या नामामध्ये आहे। अभंगाचं दुसरं चरण, तयाच्या चिंतने तर तिल दोषी, तयाच्या चिंतने तर तिल दोष, तयाच्या चिंतने तर तिल दोष, तयाच्या चिंतने तर तिल दोष, तयाच्या चिंतने तर तिल दोषी, तयाच्या चिंतने तर तिल दोषी जळतील राशी पातकांच्या, पुण्यावंत व्हावे येता सजनाची नावे, येता सजनाची नावे, येता सजनाची नावे, पुण्यावंत व्हावे येता सजनाची नावे, पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे। महाराज अशा महात्म्याचं नुसतं चिंतन जरी केलं ना तरी सगळ्या पापाची भस्मसात होण्याची ताकद त्या चिंतनामध्ये आहे। ज्ञान देव ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर, तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, दोष जळून जातील तयाच्या चिंतने तरतील दोषी, तरून जातील दोषी माणसं, जळतील राशी पातकांच्या। एक उदाहरण, पंढरपूर आपले पाप चालू आहे ते चरितार्थ चालवण्याकरता चालू आहे, जे कोणी करत असतील ते स्वतःसाठी काय लागते महाराज सांगा बरं तुम्ही। कोरोना मध्ये सगळं बंद होतं तरी जगलो ना आपण, काय लागते? अंडरपॅन्ट सुद्धा फाटल्या नाही वर्षभर, बाकीच सोडून द्या महाराज, इथं वाल्या कोणीला विचारलं कशासाठी करतोय, म्हणला माझ्या बायको आहे मुलं आहेत आई वडील येत, म्हणले एक विनंती आहे तुला, जरा जाणं विचार ना त्या आई वडिलांना की तुम्ही मी जे काही कमावून आणतो त्याच्यात सहभागी आहात, माझ्या पापात सुद्धा शेवटी सहभागी व्हाल का? म्हणे काय हुशार आहोत तुम्ही, मला घरी पाठवायचं आणि तुम्ही पळून जायचं, म्हणले नाही रे बाबा मी नाही पळून जाणार। त्यानं त्या नारदाला असं बांधलं एका झाडाला दोरीनं आणि मग घरी गेला। आई वडिलांना विचारलं, आई वडील म्हटले बाळा आमच्या पोटी तू जन्म घेतला, आम्ही आता वार्धक्याने जर्जर झालो, आम्हाला कसा रोजी तुकडा घालायचा हे तू ठरवायचं, पाप करून करायचा लोकांना मारून घालायचा का जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम अशा प्रकारचा व्यवहार करून घालायचा हे तुझं तू ठरवायचं, बाळा तुझ्या सुखामध्ये आम्हाला नक्कीच वाटेकरी होता येईल, पण ज्या वेळेला अंतकाळ तुझा येईल ना, इच्छा असली तरी तुझ्या दुःखात आम्हाला नाही रे वाटेकरी होता येणार। वाल्या तिथं अर्धा खचला, नंतर धर्मपत्नीकडे गेला, म्हणला तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, सध्या बऱ्याच बायकाला वाटतं नवऱ्याचं प्रेमच नाही आमच्यावर, आणि नवऱ्यालाही वाटतं की बायको आमच्यावर प्रेमच करत नाही, त्यानं पहिला प्रश्न केला तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, म्हटले हो प्रेम आहे की, मग म्हटले आता सुखात जशी तू माझ्यामध्ये सोबत आहेस तशी शेवटच्या क्षणाला असेल का? तर तिनं सांगितलं हो आपलं जे नातं हे या जन्मापुरतं आहे,
मागच्या जन्मात मी काय तुमची धर्मपत्नी होती का मलाही माहित नाही, पण या जन्मात जो काही वेळ आहे तो आपण चांगला घालूया, तुमच्या सुखात मला सहभागी होता येईल. पण महाराज संतांचे प्रमाण आहेत की शेजेची कामे ना दूर राहती निराळी रांडा पोरे सकळ महाराज सुखात मला सहभागी होत आहे. तुमचा पगार आला की त्यातून साडी घ्यायची दागिने घ्यायचं हे मला करता येईल, पण शेवटच्या क्षणाला मात्र तुम्हाला ज्या यातना होतील, तुम्हाला जे दुःख होईल, तुम्हाला जो त्रास होईल, त्यातला कणभर सुद्धा त्रास मला स्वतःला घेता येणार नाही. हा, तुमचा त्रास हलका करण्याकरिता मी जीवाचं रान करेन, पण त्रास मात्र तुम्हालाच भोगावा लागेल. मुलाला विचारलं, मुलांकडून तेच उत्तर आलं, पश्चातापाने दग्ध झाला वाल्या. जाऊन नारदाचे पहिले ते दोरी सोडले आणि पाय धरले, आपल्या डोळ्यातील अश्रून नारदाच्या पायावर अभिषेक केला आणि सांगितलं, महाराज मी आतापर्यंत केलेल्या पापातून फक्त तुम्हीच मला मुक्त करू शकता. मला साधन सांगा की ज्याच्या योगानं या पापापासून मी मुक्त होईल. नारदाने वाल्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला राम नामाचा मंत्र दिला, सांगितलं 12 वर्षाने मी येईन, तोपर्यंत याचा जप कर. तो जप करता करता त्याच्या बाजूला असं वारुळ चढलं. नारद महर्षी एकदा जात असताना राम नामाचा ध्वनी ऐकू येऊ लागला. तिथं गेले, ते बाजूला केलं, तेव्हा वाल्याची कांती दिव्य झाली होती. सगळे काही केलेले पाप त्या ठिकाणी नष्ट झाले होते आणि प्रत्यक्ष वैकुंठामधला असणारा राम, वैकुंठामध्ये असणारा परमात्मा, वैकुंठामध्ये असणारा देव वाल्याच्या कंठामध्ये येऊन बसला होता. बघताय काय, त्याचंच वर्णन महाराज अभंगाच्या 3र्या चरणात करतात. काय त्या उरले वैकुंठ नायक जया कंठी. महाराज वाल्या कुळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. नारदानी त्याला आशीर्वाद दिला, रामरायाचं चरित्र लिही आणि एका दरोडे खोरानं रामरायाचं चरित्र लिहिलं. कारण कंठामध्ये कोण होता? प्रत्यक्ष जगाचा ब्रह्मांडाचा मालक होता. जिभेवर सरस्वती माता विराजमान झालेली होती. एका दरोडे खोरानं लिहिलेल्या चरित्रानुसार रामाला वागावं लागलं. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामा. राम अवतार कार्याला येण्या अगोदर रामायण तयार होत आणि जसं तयार केलं तसं रामाला वागावं लागलं. का? तर वैकुंठ नायक जया कंठी. महाराज नुसता देव कंठामध्ये राहत नाही तर त्या भक्ताच्या माग माग चालतो. तो भक्त पुढे चालतो आणि देव त्याच्या माग चालतो.
ज्यांची आज पुण्यतिथी आहे त्यांच्या घराचं वातावरण तुमच्या पुढे मांडतो. चंद्रभागेच्या वाळवंटाच्या बाजूला गोपाळपूर आहे. त्या गोपाळपुऱ्यामध्ये दामू शेट्टीने आपलं छोटस घरकुल तयार केलं आणि त्याच्यामध्ये 14 जण राहू लागले महाराज. पण एकदा सोसाट्याचा वारा आला, भरघोस पाऊस आला आणि त्या पावसामुळं वाऱ्यामुळं ते छप्परच उडून गेलं. रात्रभर पाऊस. त्या रात्रभर पावसामध्ये सगळे मंडळी असे कुडकुड लागले, सगळे कपडे ओले झाले. नामदेव रायने देवाची करुणा भाकली, देवा अरे साधं झोपडीचं घर आहे पण या घरामध्ये सुद्धा राहण्याची अवस्था आमची नाहीये. ही झोपडी तयार करायची देवा कोणाकडे जावं, ज्याच्याकडे जावं तो झिडकारून लावतोय, आता काय केलं पाहिजे. देव म्हटला नामा थांब, मी येतोय तुझी झोपडी तयार करू लागायला. आणि जगाचा बाप करतुम अकर्तुम अन्यथा करतुम ती ज्याच्या हातात आहे. यश स्त्री औदार्य ज्ञान भक्त्याने वैराग्याने परिपूर्ण असणारा परमात्मा आला ना महाराज. पहिल्यांदा नदीच्या बाजूला असणारा उंच उंच गवत इळा घेतला आणि कापायला सुरुवात केली. ते कापलेलं गवत त्यांचा भारा बांधला आणि दुपारपर्यंत तर नामदेवरायाच्या त्या गोपाळपुऱ्यामध्ये सगळं गवत इथं आणलं. मग नामदेवरायाला हाताला घेऊन देवाने असे झोपडी असते ना अशी झोपडी तशी झोपडीचे बांबू बांधले, पक्के बांधले. देव स्वतः वर गेले आणि एक एक पेंडी नामा देऊ लागला आणि देव त्या झोपडीच्या पेंड्या शिकारू लागले. अशी सुंदर झोपडी तयार केली महाराज कल्पनेच्या बाहेर, कारण त्याला देवाचा हात लागला होता. हो राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने माझा हुकूम चाले या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणा वरी न बोझा या झोपडीत माझ्या. अरे राजाला ज्या महालामध्ये जे सौख्य मिळत नाही ते या झोपडीत प्राप्त झालं, कारण ही देवाचा स्पर्श झालेली झोपडी आहे. दामू शेट्टीने देवाकडे प्रश्न केला, देवा नामदेवला 21 वर्षाचे झाले, आता यांचं लग्न करायचं आहे, मुलगी बघायची आहे, पण सध्याची परिस्थिती मुलगी द्यायची पण पुढची पार्टी कशी पाहिजे, या अशा झोपड्यावाली पाहिजे का? आणि झोपड्यावाली जर पुढची पार्टी असेल तर लवळ्यातली मंडळी तरी मुलगी देसाल का? तिथं काय पाहता तुम्ही देताना? पहिली गोष्ट पाहुणा आपल्या बरोबरीच आहे का, त्याला घरदार आहे का, इस्टेट आहे का, नोकरी व्यवसाय आहे का, हे सगळं असलं तर तो चारित्र्य संपन्न आहे का? नाही तर सगळं आहे पण रोज पिऊन येतो. पांढरे महाराज आता 4-2 वर्षांना आपली लेख लग्नाला येणार आहे, असा नवरदेव भेटला तुमच्या माळी समाजात तुम्ही देसाल का? भरपूर श्रीमंती आहे, गाड्या घोड्या बंगला माड्या आहे पण रोज पिऊन येतो आणि सकाळीच उठतो, देसाल तुम्ही मुलगी? तुम्ही कीर्तन करा. नाही ना महाराज. तसं या झोपडीतल्या नामदेवाला कोण मुलगी देईल? देवाने सांगितलं दामू शेट्टी कोणाही काळजी करू नका, उद्याच जातो याच्या सोयरीकी करता. आणि मग महाराज जगाचाच बाप तो असं मलमली कोसल्याचं शर्ट घातलं, पायामध्ये करकर वाजणारा तो बूट, मस्त सुंदर अशा मोत्याच्या तुरे लावलेला पागोटा घातला, जसे आपले तोपदार आहेत असा, हे साधा आहे पण मोती होती, हिरे मानक होते त्याला. हातामध्ये काठी घेतली, बोटामध्ये 10 बोटामध्ये अंगठ्या आहेत महाराज हिरे असलेल्या, चमचम चमचम चमकायला लागल्या. माग 4 जण पुढे 4 जण आणि बसले ना असे. आणि कुठे गेले महाराज? बिदरच्या बादशाकडे गेले. तिथे त्या बादशाच्या दरबारामध्ये एक सेवक होते आणि त्यांची मुलगी राजाई उपवर झालेली होती. प्रस्ताव टाकला देवाने, मालक पंढरपुरावून आलोय, एक फार मोठे उच्च कोटीतले नवरदेव आहे आणि त्यांच्याकरता मुलगी पाहण्याकरिता आलो, पण अमुक अमुक व्यक्तीनं सांगितलं की तुमची मुलगी राजाई फार सुंदर आहे, गोजिरी आहे, गुणवान आहे,
आणि तुमच्या मुलीला नामदेवा सारखा दुसरा नवरदेव शोभणं शक्य नाही महाराज. तेव्हा तिच्या सोबत लग्न करावं अशी इच्छा आहे. त्या बापाने प्रश्न केला, इस्टेट काय आहे? अहो त्याचं घर सोन्याचं आहे म्हटले. कशाच? सोन्याच. घर सोन्याच आहे, घर सोन्याच, एवढा इस्टेट वाढतो वाढतो आणि मग तर केलाच पाहिजे. अमुकामुक दिवशी आम्ही बघायला कधी येतात, दिवस ठरला, वेळ ठरली आणि त्या दिवशी त्या सरदारामधला तो सरदार घोड्यावर बसून आला महाराज. चार दोन माणसं मागे पुढे त्याचे आहेत आणि मग पंढरी मध्ये आला तो. तर देवाने काय करावं महाराज, आखी पंढरी सोन्याची करून टाकली. देवाला नमस्कार केला, त्या पाहुण्याला भेटायला गेले, म्हणले चला नवरदेवाचं घर कुठे आहे? नवरदेवाच्या घराकडे आणलं. अहो अक्षरशः त्याला खरंच सोन्याचं घर दिसू लागलं. ते सोन्याचं घर आल्याबरोबर सोन्याच्याच पात्रामध्ये पाणी, सोन्याच्याच पात्रामध्ये सकाळचा तो अल्पोपहार असतो, आल्याबरोबर स्वागत आदरातिथ्य असतं. ते सगळं आयला तो पाहुणा खुश झाला महाराज, म्हणले देऊन टाकली मुलगी एका शब्दावर. कोण सोयरी केली होती महाराज? जगाच्या बापाने. जगाच्या बापानं राजाईची सोयरी केली, पण राजाईचं प्रारब्ध जगाचा बाप बदलू शकला नाही बरं का, हे ध्यानात ठेवा. असं 5-5 दिवस नामदेवरायाचं लग्न लागलं आणि पुन्हा आले. आल्याच्या नंतर पहिली झोपडी होती तशी झोपडी झाली. पण एक ध्यानात ठेवा, ज्या घरंदाज स्त्री असतात ना, अहो ज्यांनी यमाच्या ताब्यातून नवरा परत आणला, अशा घरंदाज स्त्रिया कधीच आपल्या सासरचं उन माहेरला सांगत नाही बरं का. आणि म्हणून राजाई पहिल्यांदा दिवाळीच्या सणाला जाते आहे, भाऊ नेण्याकरिता घोड्यावर बसून आला, चंद्रभागेच्या वळवंटामध्ये झोपडी आहे. भाऊ दारात बसला, अर्धा तास वाट पाहिली, बहीण बाहेर आली, एका तांब्यामध्ये पाणी दिलं, सांगितलं दादा भूक लागली असेल तुला, सांगितलं हो ताई भूक लागली, पण काळजी करू नको मी आत्ताच जेवण, कारण त्यानं सगळं बहिणीचं बघितलं, बहिणीचं घर बघितलं, बहिणीची परिस्थिती बघितली आणि भावानं सांगितलं नक्की आपल्या सोबत फसवणूक झाली बाबू. अर्ध्या तासानंतर गोनाई आली, डोक्यावर काहीतरी आहे, त्यातलं थोडंफार घेतलं. रात्री 8 वाजता 14 माणसं जेवायला बसली, बरबड्याच्या भाकरी केल्या होत्या, कन्या कन्या रांधल्या होत्या. 14 माणसाचे ताट वाढले, 15व्या भावाला ताट वाढलं आणि 16व ताट माझ्या पांडुरंगाला वाढलं. नामदेवराने श्लोक घेतला, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. सगळे जण जेवले महाराज, पण भाऊ काही जेवला नाही, कारण भावाला तिथं काय बाथरूम वेगळं, किचन रूम वेगळं असं नव्हतं, समोर ते स्वयंपाक सगळं संपलं होतं. भावना हात आडवा लावला, ताई आताच जेवून आलो, बहिणीच सगळं जाणतो तो भाऊ असतो. रात्रभर बसले, सकाळी उठले आणि नामदेवरायाच्या वडिलांना विचारलं, बाबा 2 दिवसावर दिवाळीचा सण आला आणि त्या सणाला माझ्या बहिणीला नेण्याकरता त्यावेळेला दामोशेटी म्हणतात, दादा दिवाळीच्या सणाला तुम्ही नेण्याकरता आला हे बरोबर आहे, पण आमच्या घरातली परंपरा आहे हो, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हा जगाचा बाप स्वतः लक्ष्मी सहित आमच्या घरी जेवायला येतो आणि राजाई म्हणजे आमच्या घरची लक्ष्मी आहे. आमच्या राजाईचा हातचा स्वयंपाक जर माझ्या पांडुरंगाला भेटला नाही तर माझ्या पांडुरंगाला बरं वाटणार नाही हो. लक्ष्मी पूजन होऊ द्या, लक्ष्मी पूजन झाल्यानंतर भाऊबीज येईल, बलिप्रतिपदेचा दिवाळीचा पाडवा येईल, त्या पाडव्याला राजाईला घेऊन मी पाठवण्याची व्यवस्था करतो. सण दिवाळीचा आला, नामा राऊळाशी गेला, हाती धरुणी देवासी चला आमुच्या घरासी. देवाच्या हाताला धरलं आग्रहानं आणि आमच्या घरी चला. देवाला घरी आणलं, कल्पना करा, ज्याच्या घरामध्ये चूल पेटत नव्हती
बरबड्याच अन्न होत, कन्या रांधल्या जात होत्या. तिथं जगाच्या बापाला दिवाळीच्या सणाला जेवायला बोलवण्यात येत होत. जनाबाईनं उत्तम स्वयंपाक केला, पाणी टाकलं, बाथरूम वेगळं नव्हतं हो महाराज. पदर काढीला कमरेचा आणि बाळ पुशीला नंदाचा. देवाला आंघोळ घातली, त्याला स्पेशल टावेल नव्हता हो पारखी महाराज देण्याकरिता. गोनाईनं स्वतःचा पदर काढला, स्वतःच्या पदराने देवाचं अंग पुसलं महाराज. गरिबी आणि दरिद्री काय असते हे भोगल्याशिवाय कळत नाही महाराज. तरी जगाचा बाप तिथं बसला, जे काय होतं ते ताटामध्ये पाट मांडले, पाटाच्या बाजूला रांगोळ्या काढल्या आणि अन्न प्रसाद देवाच्या ताटात वाढला. देव जेवून तृप्त झाले, ढेकर दिला. जनाबाई देव जेवणी तृप्त झाले आणि दाशी जनीने विडे केले. तेव्हापासून विडा देण्याची पद्धत आहे बरं का. नागवेलीचे पानं त्याच्यामध्ये कात असेल, चुना असेल, सुपारी असेल, काय जे पदार्थ असतात ते पदार्थ त्याच्यात टाकले. जनाबाईनं तो विडा दिला. विडा घ्यावो नारायणा, नारायणाने तो विडा सेवन केला. असा जगाचा ब्रह्मांडाचा मालक नामदेवरायाकरिता नामदेवरायाच्या घरी आला. त्यानं नामदेवरायाच्या घरची परिस्थिती पाहिली नाही. देव परिस्थिती पाहतच नाही, देव तुमची मनस्थिती पाहतो. तुम्ही किती श्रीमंत आहात, तुमचं मन किती उदार आहे. चोखोबा रायाकडे काय होतो, ढोर ओढण्याकरिता देव गेला. सावतोबाकडे काय होत, अरे माळ्या सावत्याच खुरपू लागे हे घ्यावं लागलं तुकोबा रायाला. सावतोबाचा मळा खुरपला. आज तुमच्या माझ्या साडेतीन हाताचा हा मळा कोण खुरपतो. सावित्राबाई रात्रंदिवस ज्या भाजीपाल्याला आपण विकण्याचं काम करतो त्या कांद्यामध्ये आपण देव पाहतो. कांदा मुळा भाजी अवघी मिठा बाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. सावता मने केला मळा विठ्ठल पायी होई लागला. रात्रंदिवस भजन करत आपल्या वाट्याला आलेलं काम करायचं हा कर्मयोग माझ्या सावतोबाने तुम्हाला मला शिकवला. फार मोठ्या वंशात तुम्ही जन्माला आलेली मंडळी आहात, ज्यांनी देव आपल्या कीर्तनात आणला, ज्यांनी देव आपल्या कीर्तनात नाचवला, ज्यांनी कीर्तनाच्या रंगामध्ये देवाला वैकुंठवून आणलं, अशा महात्म्याच्या सानिध्यात तुम्ही आहात. त्याने तेच काम केलं होतं, वैकुंठ नायक जया कंठी, त्याला कंठामध्ये धारण केलं होतं आणि प्रत्यक्ष देव त्याच्या मागे चालत होता. आज 726 वर्ष झाली ज्ञानोबा रायाला, जवळजवळ 375 वर्ष झाली तुकोबा रायाला. पण ज्या वेळेला आषाढीचा सोहळा येतो आणि सगळे वारकरी ज्या वेळेला पंढरीच्या दिशेने निघतात, माझ्या ज्ञानोबाची माझ्या तुकोबाची पालखी आज निघाली, माझ्या ज्ञानोबाची माझ्या तुकोबाची पालखी आज निघाली, माझ्या माऊलीची माझ्या ज्ञानोबाची पालखी आज निघाली, माझ्या माऊलीची माझ्या ज्ञानोबाची पालखी आज निघाली. हो पालखी आज निघाली पंढरीला, पालखी आज निघाली पंढरीला, विठू रायाच्या हो रायाच्या दर्शनाला. पालखी आज निघाली माझ्या ज्ञानोबाची माझ्या तुकोबाची पालखी आज निघाली. आ ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकारा, आषाढी पर्व काळ साधू संतांचा जमला या मेळ. लाखो लोक त्यांच्या पाठीमाग निघतात, ज्ञानोबाचं तुकोबाचं भजन करतात आणि ज्या देवाकडे हे सगळे जातात त्या देवाचं भजन करतात. एकदा हात वर करायचे, हाताने टाळी आणि मुखाने भजन. Kumar 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 K
काय त्या वेगळे उरले अनेक वैकुंठ नायक जया कंठी देवाची रज चरणाची माती धावत चालते मागे मागे जगाचा बाप संतांचं म्हणणं नाकारू शकत नाही. चार लोकांनी तिरडीवर बांधलेल्या सच्चिदानंदाला घेऊन ते निघाले. माऊली नामदेवराय रस्त्यात मध्ये आहेत. त्या व्यक्तिमत्वाची धर्मपत्नी विचार करू लागली सती जायचा आहे, पण हे महात्मे दिसतात यांना प्रणाम करावा पुढे जावं म्हणून माऊलींच्या चरणांना नामदेवरायाच्या चरणांना साष्टांग प्रणिपात केला. तेवढ्यामध्ये माऊलींच्या मुखातून शब्द निघाले अखंड सौभाग्यवती भव. त्या माऊलीनं प्रश्न केला माऊली तुम्ही हा आशीर्वाद मला दिला, हा आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या? नाही म्हटले या जन्मातला. मग म्हटले चौघाच्या खांद्यावर जे पुढे चालले ना ते माझे पतिदेव आहेत. माऊलीन म्हटले अरे बापरे, नामदेवराकडे पाहिलं, निवृत्तीनाथाकडे पाहिलं. निवृत्तीनाथाने सांगितलं ज्ञाना हीच वेळ आलेली आहे, थांब थांबव त्या प्रेताला. माऊलीने सांगितलं ओ बाबा थांबा, बाबा अजून तुमच्या हातून काम करायचं आहे, काम व्हायचं आहे. माऊलींनी त्या चौघाच्या तिरडीवर बांधलेल्या प्रेताला सांगितलं थांबा बाबा उठा. उठा म्हटल्या बरोबर सचिदानंद बाबा मेलेले त्या प्रेतावर उठून बसले. आता ज्याच्या खांद्यावर होते ते काय थांबले असतील का जाग्यावर? म्हटले बाबा उतरा खाले. बाबांना उतरवलं म्हणे बाबा आपल्याला नेवास्याला जायचंय, ज्ञानेश्वर लिहायचं काम तुम्हाला करायचं आहे. शके बाराशे बारोत्तरे तई टीका केली ज्ञानेश्वरे सचिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला. तुमच्या घराची संपत्ती म्हणजे तुमच्या घरात किती बंगले आहेत केवढा बंगला ही नाही. तुमच्या घराची संपत्ती म्हणजे तुमच्या घरात ज्ञानेश्वरी आहे का? तुमच्या घरात गाथा आहे का? तुमच्या घरामध्ये नाथबाबांचं भागवत आहे का? तुमच्या घरामध्ये हरिपाठ आहे का? ही तर खरी तुमच्या घराची संपत्ती आहे हो, पण 2024 मध्ये कलीला प्रारंभ झालेला आहे. काचा लावू लावू घर नटवणं चालले बर का? काचा लावू लावू काय सिमेंट काय काय वेगवेगळ्या प्रकारे रंग रंगोट्या करून घर नटवणं चालले, पण दाव्याला ज्ञानेश्वरी सुद्धा महाराजाच्या पुढे येत नाही घरामध्ये. अशी शोकांती काय? म्हणून तुमच्या घराची संपत्ती जर तुम्हाला टिकवायची असेल, आज मला आनंद आहे, गेल्या अनेक वर्षापासून मी बोलतोय की मला सगळे मुलं टाळकरी म्हणून पाहिजेत, आज तुम्हीच तुमच्यासाठी टाळ्या वाजवा की तुम्ही तुमचे मुलं कीर्तनात उभे. मी कित्येक वर्षापासून सांगतोय की हे पुढे चालवायचं असेल तर तुमच्या मुली कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभ्या राहिल्या पाहिजेत. या सगळ्या माझ्या मुली करता एकदा टाळ्या वाजवा. त्यांना टाळ वाजवता नाही आला तरी चालेल, पण कन्या होई आईसी जैसी मुक्ताबाई नाही का मीराबाई मुक्ताबाई सारखी. अरे गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आणि आम्ही पुढे चालू हा वारसा. किती दिवस आपण कुबड्या घेऊन चालणार आहोत? 21 वर्ष झाले आपण महाराजांचं हे मंदिर आणि या ठिकाणी हा उत्सव साजरा करतो. पहिली जागा देणारे बाबा समोर बसलेले आहेत बघा, त्यांच्या जागेमध्ये मंदिर होतं सातोबाचं. सातो बाबा ना, बाबांनी आपली जागा दान दिली. नंतर आपण मंदिराचा जीर्णोद्धार केला, सर्व लोकांमुळे एवढं हे मंदिर प्रशस्त बांधलं. मला आठवतं राऊत भाऊ आपले राजकीय क्षेत्रातील त्यांच्या हस्ते आणि माझ्या हस्तेच कुदळ मारली होती महाराज बरोबर का? मी होतो तिथे उपस्थित. एवढं भव्य दिव्य मंदिर झालं. हे मंदिर काय नुसते लग्न करण्याकरिता वाढदिवस साजरे करण्याकरिता नाही, हे
आध्यात्मिक लोकशक्तीचं केंद्र आहे आणि इथं अध्यात्मातला निरोप दिला गेला पाहिजेत। हे जर 12 महिने ओसाड राहिलं, 12 महिने जर इथं टाळ वाजले नाही तर करोडो रुपये आपण इथं खर्च केले त्याचा काय उपयोग होणार आहे। म्हणून एकादशी सारखा पवित्र दिवस चालू करा। कमीत कमी 4 लोक मला माहित आहे तुम्ही व्यवसाय का वाजवा ना, 4 जण टाळ काय फरक पडतो सगळ्यांचे। अरे गर्दीपेक्षा गर्दी असेल। आज किती शिस्तीत बसले होतो पण बसवायला ते दोघ जण उभे। आज सगळे पांढरे शुभ्र कपडे घालून आले पण तुम्हाला कालच इंटिमेशन दिलं की उद्या शूट होणार आहे बरं का, तुम्ही कॅमेऱ्यात येणार आहे। या मुलींना सुद्धा पा किती सुंदर साड्या घालून किती चांगलं दिसते तुम्हाला वाटतं का नाही आपण चांगले आहोत। अरे असंच नटून थटून आलं पाहिजे देवाकडे। मी जॅकेट त्या बॅगीत घालून आणलं होतं पण कवा न राहणारा चोपदार म्हणलं पाठीमागे उभाय, आपण सुद्धा थोडं चमकलं पाहिजेत ना। जाऊ द्या, देवाला नाही आवडलं तरी झालं पण आपलंच आपल्याला आवडलं पाहिजे। हा महाराज किती छान दिसतं, किती वातावरण मंगलमय आहे। तो देह पवित्र आहे जो अच्युताचं सर्व काळ चिंतन करतो, त्याचं चिंतन केलं सगळ्या दोषाचा नायनाट होतो। प्रत्यक्ष देव त्याच्या चरणाच्या रजाची म्हणजे मातीची इच्छा करतो। त्याचा रज कण जर लागला तर संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज वासनेचा नायनाट होतो आणि प्रत्यक्ष देव त्याच्या कंठामध्ये येऊन स्थानापन्न होतो। पण तो कंठ पवित्र असला पाहिजे। या कंठानं जर गटारीची संगत केली हा तो कंठ पवित्र असला पाहिजे, त्यानं त्याचंच गुणगान गायलं पाहिजे। तुकोबा राय म्हणतात वेडे वाकुडे गाईन परी तुझाच। नामदेव महाराज म्हणतात माझी या बोबडिया बोला, जेव्हा मला सरळ म्हणता येत नाही बोबडे बोलाय पण चित्त द्यावे तू माझ्या बोलण्याकडे लक्ष दे। तुमच्या हृदयातली आर्ततेची जर हाक असेल ना तर देव बोबड्या बोलाकडे सुद्धा लक्ष देतो बरं का। आणि म्हणून देव म्हणजे आगळा वेगळा कोण नाही तर तो संगम आहे। संगम माहित आहे का तुम्हाला? संगमावर 3 गोष्टी एकत्र येतात बरं का। आपल्या भारतीय परंपरेमध्ये त्रिवेणीचा संगम आहे। मला वाटतं इलाहाबाद मध्ये तो संगम आहे। तिथं गंगा यमुना आणि सरस्वती या 3 नद्या एकत्र येतात। त्या 2 नद्यांचं पाणी स्पष्ट दिसतं पण जे संगमावर गेले त्यांनी ध्यानात ठेवा तिथं सरस्वती मात्र कशी आहे गुप्त आहे। तस देव म्हणजे काय तर देव हा भक्ताचा संगम आहे। तिथं 3 प्रकारचा ओघ आल्याशिवाय तो संगम पूर्ण होत नाही। महाराज त्याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या देव
संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, देव नाम घेणारा आणि नाम याचा संगम झाल्याशिवाय देव कळू शकत नाही। हा देव ज्यांच्या योगाने या महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या संत परंपरेमध्ये गावागावात जिवंत ठेवण्याचं काम केलं, एकदा त्यांचं आपल्याला भजन करायचं आहे। सगळ्यांनी हात वर करा आणि दोन मिनिट हडाची काड रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस ज्या संतांनी केला त्यांचं भजन। आळंदी का कनकन बोले ज्ञानेश्वर पावले, आळंदी का कनकन बोले ज्ञानेश्वर पावले, इंद्रायणी का जलभी बोले श्री ज्ञानेश्वर मावले, इंद्रायणी का जलभी बोले श्री ज्ञानेश्वर मावले, ज्ञानेश्वर माऊली श्री 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 ज्ञानेश्वर माऊली आरती का कण कण बोले श्री ज्ञानेश्वर माऊली, इंद्रायणी का जलधी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली, इंद्रायणी का जलधी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली नरराधावी भाऊ ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराधावी भाऊ ज्ञानेश्वर माऊली नरराधावी भाऊ
यथामध्ये यथावकाश। गंधर्वासारखे सर्व गायक आहेत एकदा यांच्याकरता टाळ्या वाजवा। नारद महर्षी सारखे मृदुंगाचार्य आहेत आपल्याकरता सुद्धा टाळ्या। आणि राजा परीक्षिती सारखे श्रोते आहेत त्यांच्याकरता टाळ्या। तुमच्याकरिता सुद्धा एकदा टाळ्या। असं म्हणतात हरे भरे पेड़ पर सुखी डाली नहीं होती, हरे भरे पेड़ पर सुखी डाली नहीं होती, मुस्कुराते ओठों पर कभी गाली नहीं होती। जो बंदा झुक जाए प्रभु जी के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती। गेली 21 वर्ष तुम्ही सावतोबाच्या दरबारामध्ये हा अखंड ज्ञान यज्ञ आपल्या घराण्याच्या वतीने साजरा करतात। एक आनंदाची गोष्ट सांगून जातो, माऊली ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा निघताना आदरणीय कराड सरांनी एक घोषणा केली की ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचं विद्यापीठ आहे, आयुर्वेदाचं विद्यापीठ आहे, मेडिकलचं विद्यापीठ आहे, शिक्षणाचं विद्यापीठ आहे, तसं किमान 900 लोकांना विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कामध्ये अध्यात्माचं शिक्षण घेता येईल की ज्या माध्यमातून या पुढच्या पिढीला चारित्र्य संपन्न कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, वादनाचार्य मिळतील। असं 900 विद्यार्थ्याचं अगदी नाममात्र शुल्कामध्ये विद्यापीठ आळंदीला चालू होते आहे। ते डिग्री कॉलेज असणार आहे। जर तुम्हाला असं वाटलं की आपल्या पोटचा गोळा अमेरिकेत जाऊन पैसे कमवण्यापेक्षा त्यांना म्हातारपणात आपल्याला सांभाळावं, देश धर्म संस्कृती याची त्यांना जोपासना करावी आणि उत्तम पद्धतीनं चारित्र्य संपन्न एक कीर्तनकार, प्रवचनकार किंवा या संतांचा निरोध देणारा व्हावा, तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा, MIT शी संपर्क करा। तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। विनामूल्य जेवणाची, कपड्याची, राहण्याची अजिबात टेन्शन घ्यायचं काम नाही, फी सुद्धा नाही, फ्री ऑफ चार्ज मध्ये आहे। मला वाटतं आपल्या मुळशी तालुक्यातून तुम्ही कीर्तनकार महाराज प्रबोधन करता, याचा प्रचार तुम्ही करा। महाराज तुम्ही सुद्धा आहात, हा संदेश तुम्ही पोहोचवण्याचं काम करा। आणि या शब्दाला आज पकडलेला आहे कॅमेऱ्याने, ज्यावेळेला हे कॅमेऱ्याच्या माध्यमातून युट्यूबवर जाईल त्यावेळेला याचा प्रचार आपोआपच होणार आहे। तेव्हा जास्तीत जास्त गरीब होतकरू विद्यार्थी असतील तर त्यांच्याकरता हे व्यासपीठ खुलं आहे। असो बोलता बोलता काही चुकलं असेल, एखाद्याच्या अंतकरणाला अनावधानाने लागतील असे शब्द केले असतील तर आईवडिलाच्या अंतकरणाने मला माफ करा। या ठिकाणी सर्व चाळकरी मंडळी, पखावज वादक, श्रोते मंडळी आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण संयोजन करणारे सावतामाळी नगरमधील सर्व मान्यवर, या सावतामाळी मंदिराचे सर्व विश्वस्त, या सर्वांच्या चरणी ही शब्द सुमने कृतज्ञतापूर्वक समर्पित करतो। चांगलं वाटलं असेल तो माझ्या गुरु माऊलीचा प्रसाद आहे। तुम्हाला जर वाटलं की आपण या प्रसादाचा स्वीकार करावा तर तुमचं स्वागत आहे। आणि तुम्हाला जर वाटलं यातलं काही आपल्या माफात नाही, आपलं आहे ते बरं आहे, तरी तुमचं स्वागत आहे। पुन्हा एकदा ही शब्द सुमने सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो। मित्र हो, माझी छोटी छोटी बाळ होती अगदी 4 महिन्याची, तेव्हापासून सावतोबानी पांडुरंगाने 26 वर्ष झाले मला ही वारीची परंपरा माझ्याकडून करून घेतली। एक नाही, दोन नाही, पारखे महाराज 26 वर्ष निरंतर त्या वारीमध्ये चालण्याचा योग आहे। आणि हे करत असताना सगळा मागचा भार माझ्या पत्नीनं सांभाळला हे विसरून चालणार नाही। ती आज कीर्तनाला हजर आहे। बरेच कीर्तनकार आपल्या घरच्या बायकोला कवा घेऊन येत नाही, जास्तीत जास्त ओनली, पण मी मात्र प्रत्येक ठिकाणी घेऊन येत असतो। त्रास होतो पण तरी सुद्धा घेऊन येतो। त्यानंतर ज्या आईनं मला जन्म दिला ती आई माझी इथं उपस्थित आहे, माझा छोटा मुलगाही उपस्थित आहे। असे कीर्तनाला जरा लेकरा दाखवा येतो, तुमचे लेकरं किती मोठे झाले पण त्याला जर हे संस्कृतीचं दर्शन नसेल तर उपयोग होणार नाही महाराज। म्हणून 7 दिवसाकरता काय होत नाही, तो काय घरी काय 24 तास त्या अभ्यासात बसत नाही, त्याला दाखवा हे कीर्तन। साने गुरुजीच्या आईला जसं त्या आईनं संस्कार केले तसे तुम्ही सुद्धा एक जागरूक पालक आहात ना,
अरे 2-2 लाख फी भरता तुम्ही तुमच्या लेकराची. माझा लेकरू चांगल्या शाळेत गेलं पाहिजे, पण माझा लेकरू चारित्र्य संपन्न बनलं पाहिजे, माझं लेकरू सुसंस्कारित बनलं पाहिजे असं तुम्हाला जर वाटत असेल तर एकच व्यासपीठ आहे आणि ते म्हणजे हे. जास्त बोललो क्षमा करा. झालेलं कीर्तन रूपी वाक्पुष्प सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो. आज माझं भाग्य आहे की शूटिंग वाले आले त्यांनाही अभिवादन, सिस्टीम वाले तुम्ही आवाज चांगला दिला तुम्हालाही अभिवादन. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार करू. नामदेव रायला सावतो बाला हृदयापासून अभिवादन करून वाणीला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय 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 जय विठ्ठल या ठिकाणी संत शिवमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम. कृपया सर्वांनी शांतता राखा, खाली बसून घ्या. अखंड हरिनाम सप्ताहाचे 21वे वर्ष आणि आज या ठिकाणी 6व्या दिवसाची सेवा. या ठिकाणी श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पालखी सोहळ्याचे जनक, 1500 लोकांना आळंदी ते पंढरपूर अशी वारी व्यवस्थित घेऊन जाणारे. या ठिकाणी हरिभक्त पारायण शालिग्राम महाराज खंदारे यांचा सुसाव्य कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. त्यांना या ठिकाणी शालानी श्रीफल, लवळेगावचे भूषण, या ठिकाणी गुरुवर्य चंद्रकांत महाराज मारे यांना विनंती करतो आपण महाराजांना या ठिकाणी सन्मानित करायचे. त्याचप्रमाणे या ठिकाणी नाथ संप्रदायाचे जनक तानाजीदादा राऊत आपणालाही विनंती, कृपया आपण दोघांनी या ठिकाणी महाराजांना सन्मानित करायचंय. पुंडलिका वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत शिवमणी चौथा महाराज की जय. त्याचप्रमाणे या ठिकाणी गणेश महाराज पारखे यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आगमन झालं. महाराज आपल्याला सन्मानित करायचंय. रोटमलनाथ पद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेबजी साधव आपणाला विनंती, या आपण महाराजांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. या ठिकाणी भुकुम गावचे हरिभक्त पारायण संतोष महाराज माजेरे यांचं या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना या ठिकाणी श्री संत सावतामाडी विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन सन्माननीय बाळासाहेबजी कळमकर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी महाराजांना सन्मानित करण्यात येत आहे. चेअरमन यांना विनंती, कृपया आपण या ठिकाणी यायचंय. पारकर महाराज
राखा। पुंडरीकावर देव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। लावला